माय युंडाई पुन्हा एकदा ग्राहकांच्या सेवेसाठी आहे तयार. सोमवार दिनांक 4 मे 2020 पासून सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळ माय युंडाई पुढा त्वरा करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यावेळी कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळणार नाही तेव्हाच ग्रीन झोनची मागणी करता येणार आहे. मात्र सध्या तरी सिंधुदुर्ग जिल्हा ऑरेंज झोनच आहे. मुंबईतून गावात येणाऱ्यांच्या बाबत शासनाकडून जे जे आदेश येत आहेत त्या आदेशांचं पालन प्रशासनाकडून केलं जात आहे अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. पाहुयात काय म्हणाले पालकमंत्री उदय सामंत. पालकमंत्री की आपण ग्रीन झोनकडे वाटचाल करतो. आपला शून्यावर ज्यावेळी होता त्यावेळी आपण ग्रीन झोन होऊ शकलो असतो, परंतु पुन्हा एकदा आपल्याकडे एक पेशंट मिळाल्यामुळं त्याची नोंद राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे झालेली आहे आणि म्हणूनच आपला जिल्हा सध्या तरी ऑरेंज झोनमध्ये आहे. आपल्याकडचे पेशंट कमी झाले, आपल्याकडचा जो पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह झाला की मी स्वतः मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहे. आत्ताच माझं मुख्यमंत्री मोदयांशी देखील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्याबाबत चर्चा झालेली आहे. ज्यावेळी अशा गोष्टी घडतील आणि आपण शून्यावर जाऊ त्यावेळी आपल्याला ग्रीन झोनकडे मागणी करायला ती योग्य ठरेल, पण सध्या तरी सिंधुदुर्ग जिल्हा हा ऑरेंज झोनच आहे. आत्ताच मी त्याचा उल्लेख केला की आत्ताच माझं मुख्यमंत्री मोदयांशी बोलणं झालं आहे. मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की आपण काही गोष्टींना शिथिलता देतोय, पण शिथिलतेचा गैरफायदा जर कोण घेणार असेल तर आपल्याला पुन्हा एकदा स्ट्रॉंग करावं लागेल आणि ते सगळे अधिकार हे राज्य शासनाला आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री मोदय जे जे आदेश देतील त्या त्या पद्धतीनं लॉकडाऊनच्या बाबतीमध्ये किंवा अन्य बाबतीमध्ये निर्णय आम्ही घेणार आहोत, परंतु उद्यापासून काही ठिकाणी शिथिलता आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. संभ्रम खरा दूर झाला होता, परंतु कालपासून परत एकदा संभ्रम माझ्या मनामध्ये पण निर्माण झाला आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही बातम्या येत आहेत की पुन्हा एकदा पुणा पालघर मुंबई या भागातल्या लोकांना रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये घेऊन या अशा पद्धतीचं व्हॉट्सअपवर फिरतं आहे, तर आता मी सावंतवाडीला देखील आढावा बैठकीमध्ये आहे. आढावा बैठकीमध्ये मी चर्चा करेन, पण मला असं वाटतं की शासनानं जो काही निर्णय फॉलो करायला सांगितलं प्रशासनाला त्या पद्धतीनंच या लोकांना इकडे आणणं आपल्याला उचित ठरणार.